अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन तसेच एक अणुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये रममाण होणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हे त्यांना खूप आवडायचे. ते एक माजी राष्ट्रपती तसेच अणुशास्त्रज्ञ. पण त्यांची जर खरी ओळख सांगायचं झालं तर ते एक हाडाचे शिक्षक होते आणि म्हणूनच त्यांना विद्यार्थ्यांमध्ये राहायला खूपच आवडत असत. त्यांना भारत सरकारने भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण असे सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. तसेच त्यांना इतरही अनेक उत्कृष्ट असे पुरस्कार त्यांच्या कार्याबद्दल देण्यात आलेले आहे. त्यांनी विजन 2020 तसेच न्यू मिलेनियम, इग्नायटेड माइंड्स, फायर ऑफ विंग्स म्हणजेच आपण ज्याला अग्निपंख असो संबोधतो अशी ही पुस्तकं त्यांनी लिहिलीत. आणि त्या पुस्तकांच्या वाचनामुळे लोकांमध्ये खरोखरच उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आणि ती पुस्तकं खूप लोकप्रिय देखील झाली. असे हे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याविषयीच आपण आज या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर पाठात जाण्यापूर्वी या पाठात आपल्याला नेमकं काय दिलं आहे, तर कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण न डगमगता जिद्दीने आपण शिक्षण घेतलं पाहिजे असं ह्या पाठात उल्लेख आलेला आहे. त्यानंतर आपण अब्दुल कलाम यांच्या जीवनावर त्यांच्या आईवडिलांचा, त्यांच्या संस्कारांचा, स्वयंशिस्तीचा कसा प्रभाव पडत गेला आणि ते त्यापुढे कसे घडत गेले याविषयी या पाठामध्ये दिले गेले आहे. त्यानंतर अब्दुल कलामांच्या आयुष्यात जे जेही व्यक्ती आले, जसं त्यांचा मावस भाऊ असेल, त्यांची बहीण असेल, भाऊ असेल, या सर्वांचा त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडला आणि ते कसे घडत गेले याविषयी आपल्याला या पाठात जाणून घ्यायचं आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण पाहूया डॉक्टर कलाम यांचे बालपण. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तकं वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मी ही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. जेव्हा APJ अब्दुल कलाम लहान वयात होते, बालवयात होते, तेव्हा आपला जो भारत देश होता हा गुलामगिरीत होता आणि गुलामगिरीत असल्या कारणाने त्यावेळी पुस्तकं वाचायला मिळणे ही खूपच दुर्मिळ अशी गोष्ट होती. परंतु मुळातच अब्दुल कलाम यांना वाचनाची खूप आवड होती. मग त्यावेळेचे जे राष्ट्रभक्त आणि खंदे कार्यकर्ते किंवा देशाचे क्रांतिकारक होते ते म्हणजे STR माणिकम, हे त्यांनी हेरलं की अब्दुल कलाम यांना वाचनाची खूप आवड आहे. आणि मग जे पुस्तकं त्यांच्याकडे होती, ज्या पुस्तकांचा त्यांच्या घरी संग्रह होता, ती पुस्तकं ते अब्दुल कलाम यांना वाचायला देऊ लागले. आणि कळत न कळतपणे त्या माणिकम यांच्याशी अब्दुल कलाम यांचा सहवास निर्माण झाला. आणि त्याचमुळे काय झालं की त्या बालवयापासूनच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे, देशभक्तीचे धडे गिरवले गेले आणि अशा पद्धतीने त्या माणिकम या राष्ट्रभक्ताचा देखील या आपल्या अब्दुल कलाम यांच्यावर प्रभाव पडला. आणि म्हणूनच पुस्तकं वाचण्याची आवड आपल्याला त्यांच्या या शब्दातून व्यक्त होताना दिसते. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाचा माझा एक दूरवरचा भाऊ होता. त्याचासुद्धा अब्दुल कलाम यांच्यावर खूप प्रभाव होता. रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो एकुलता एक वितरक होता. वितरक म्हणजे वाटप करणारा, वृत्तपत्र जी असतात त्यांचं वाटप करणारा रामेश्वरम या गावातील तो एकुलता एक असा वितरक होता. आणि हे वर्तमानपत्र सुशिक्षितांच्या वाचनाची जी त्यांना आवड होती ती पूर्ण करण्यासाठी हा रामेश्वरम प्रयत्न करत होता. या वर्तमानपत्रांमधून लोकांना जास्तीत जास्त आपल्या भारत देशाच्या घडामोडी, देशात काय चालू आहे, महायुद्ध होणार आहे किंवा नाही याविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असायची आणि त्यासाठीच सर्वजण या वर्तमानपत्राची वाट बघत असत. त्यावेळी तमिळ भाषेतील दिनमणी हे वृत्तपत्र खूप प्रसिद्ध होते आणि त्या वृत्तपत्राची एक प्रत काढून डॉक्टर अब्दुल कलाम त्या वृत्तपत्राच्या
वृत्तपत्रावर जी छायाचित्र असायची त्या छायाचित्रांचं निरीक्षण करून नेमकं या वृत्तपत्रात काय असेल याचा अंदाज लावायचे. कारण की त्यावेळी अब्दुल कलाम हे खूप लहान होते आणि त्यांना त्यावेळी वाचता येत नव्हतं. मग फक्त चित्र पाहूनच ते या वर्तमानपत्रातील बातम्यांचा अंदाज घ्यायचे. छापलेले शब्द, तसेच मी 8 वर्षांचा असताना 1929 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा 1 आणा त्यांना त्या बदल्यात मिळत असे. म्हणजे जेव्हा अब्दुल कलाम लहान होते तेव्हा त्यांच्या घरची जी परिस्थिती होती ती खूप हालाकीची होती. त्यांच्या घरात गरिबी होती आणि म्हणूनच प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत होता. तेव्हा अब्दुल कलाम जरी लहान होते पण तरीसुद्धा त्यांनासुद्धा स्वकमाई करायची होती, स्वतःहून पैसे कमवायचे होते. आणि त्यासाठीच मग त्यांनी त्यावेळेला जेव्हा 1939 साली दुसरे महायुद्ध पेटले त्यावेळी चिंचोक्यांना बाजारपेठेत अचानक भाव वाढला. तर काय कारण असावे बरं? तर चिंचोक्या म्हणजे चिंचेमधून जी बी निघते त्याला चिंचोक्या असे आपण म्हणतो. तर या चिंचोक्यांना भाव यासाठी वाढला की या चिंचोक्यांपासून पीठ तयार केलं जायचं आणि युद्धक्षेत्रावर किंवा युद्धासाठी जे सैन्य असायचे त्यांना जे अन्न पुरवलं जायचं ते अन्न पातळ स्वरूपाचं नको व्हायला, घट्ट असं असावं, त्यासाठी त्या अन्नामध्ये ह्या चिंचोक्यांचं पीठ मिसळलं जायचं. पीठ मिसळल्यामुळे तो जो पदार्थ असायचा तो घट्ट व्हायचा आणि म्हणूनच या चिंचोक्यांना अचानकपणे बाजारपेठेत भाव मिळायला लागलेला होता. अशा पद्धतीने मग ह्या सगळ्या चिंचोक्या अब्दुल कलाम त्यांच्या लहानपणी गोळा करायचे आणि मशिदीजवळ एक छोटं दुकान होतं त्या दुकानात जाऊन ते द्यायचे. तर त्यांना अख्खा 1 आणा मिळायचा. आणा म्हणजे खूप मोठी रक्कम नसायची, परंतु त्यांनी स्वतः कमवलेली असल्यामुळे त्यांना खूप स्वकमाईचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त व्हायचा. आणा म्हणजे जसं आपण आता 1 रुपयाचं कॉईन वापरतो, 1 रुपयाचं नाणं असतं, 5चं नाणं असतं, 10चं असतं, त्यावेळी अशा पद्धतीचं 1 रुपयाचं त्यांचं 1 आणा असायचा या पद्धतीने. तर हा आणा त्यांना मिळायचा आणि हा आणा मिळवल्यानंतर त्यांना स्वकमाईचा आनंद व्हायचा. अशा पद्धतीने पुढे मग त्यांच्या वडिलांनी जहाज बांधणीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करत असताना त्यांना कुणाची तरी मदत हवी होती, कारण की त्यांच्याकडे पुरेसा असा पैसा उपलब्ध नव्हता. म्हणून त्यावेळेचा एक कंत्राटदार म्हणजे ठेकेदार, त्यावेळेचा एक कंत्राटदार त्याचं नाव होतं जलालुद्दीन. या महम्मद जलालुद्दीनची त्या अब्दुल कलाम यांच्या वडिलांनी जहाज बांधणीसाठी मदत घेतली आणि जहाज बांधणीचा व्यवसाय जोराने सुरू झाला. हे करत असतानाच या जलालुद्दीननी अब्दुल कलाम यांची बहीण जोहरा हिच्याशी विवाह केला आणि कळत न कळतपणे ते अब्दुल कलाम यांच्या कुटुंबाशी जोडले गेले. अशा प्रकारे हे जे जलालुद्दीन होते ते अब्दुल कलाम यांना लहानपणापासूनच देशाबद्दल, देशामध्ये होणाऱ्या घडामोडींबद्दल, युद्धभूमीबद्दल खूप माहिती सांगत असत. आणि मग या जलालुद्दीन यांचासुद्धा अब्दुल कलाम यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडत गेला आणि ते घडत गेले. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला थांबेनाशी झाली, कारण की जेव्हा आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा भारताची इच्छा नसताना सुद्धा त्याला दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील व्हावे लागले होते, सहभाग घ्यावा लागला होता. परंतु त्यांचं रामेश्वर हे गाव जे होतं ते दुरस्त होतं आणि युद्धाचे फारसे परिणाम त्या ठिकाणी जाणवणार नव्हते. पण युद्धाचा सर्वात मोठा परिणाम त्यांच्या गावाला जो झाला तर तो म्हणजे पंबनहून येणारी जी रेल्वेगाडी होती ती त्यांच्या रामेश्वरमला थांबेनाशी झाली, कारण की त्या ठिकाणी ती रेल्वे थांबत असणार परंतु युद्ध सुरू झाल्यामुळे ती गाडी तिथे थांबत नव्हती. आणि मग युद्धाच्या आमच्या गावावर पहिला हा ठळक परिणाम झाला होता. मग धनुषकोटी दरम्यान चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वर ते धनुषकोटी इथे फेकले जाऊ लागले. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमशुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमशुद्दीनचा असा हातभार लागला.
अब्दुल कलाम कलामांच्या आयुष्यात त्यांनी जेव्हा पहिली स्वकमाई केली ते त्यांच्या स्वकमाईसाठी या शमशुद्दीनचा खूप मोठा हातभार होता. आणि जेव्हा महायुद्ध पेटले तेव्हा ती रेल्वे त्या ठिकाणी थांबेनाशी झाली. मग त्यावेळी धनुषकोटी दरम्यान जेव्हा रेल्वे जात असे तेव्हा रेल्वे न थांबल्यामुळे ते पेपराचे गठ्ठे खाली फेकून द्यावे लागत होते. आणि मग ते गोळा करण्यासाठी त्या शमशुद्दीनला कोणीतरी विश्वासातली व्यक्ती हवी होती. आणि विश्वासातली व्यक्ती मग त्याच्यासाठी कोण होते तर अब्दुल कलाम. यांच्यापेक्षा दुसरं विश्वासू व्यक्ती त्यांना कोणी दिसत नव्हतं आणि म्हणून त्यांनी अब्दुल कलामांना मदतनीस म्हणून त्यांच्यासाठी ठेवलं. आणि मग त्यानंतर या पेपराच्या गठ्ठे उचलण्याबद्दल शमशुद्दीन त्यांना काही रक्कम देऊ लागले, पैसे देऊ लागले. आणि मग तेव्हापासून स्वकमाईला सुरुवात झाली. त्या स्वकमाईच्या बाबतीत अब्दुल कलाम असे म्हणायचे की जेव्हा ते लहान होते आणि लहान असताना त्यांनी जेव्हा ते पैसे कमवले आणि त्यांच्या वडिलांकडे नेले तेव्हा खरं तर त्यांच्या घरची परिस्थिती खूप हालाखीची होती, गरिबीची होती. पण तरीसुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यावेळी त्याला त्यांना असं उत्तर दिलं की बाळ आधी तू तुझं शिक्षण पूर्ण कर मग तू पैसे कमव, असं त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं. त्यावेळी हे उत्तर ऐकल्यानंतर अब्दुल कलाम यांना खरोखरच त्यांच्या वडिलांचा खूप अभिमान वाटला. अशा पद्धतीने लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांच्या स्वयंशिस्तीचा संस्कारांचा त्यांच्यावर असा प्रभाव पडत गेला. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. स्वयंशिस्त म्हणजे स्वतःला लावलेली शिस्त. तर स्वयंशिस्त म्हणजे काय की आता तुम्ही सर्वजण विद्यार्थी अवस्थेमध्ये आहात तर विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना आपण स्वतःला स्वयंशिस्त काय लावली गेली पाहिजे तर सकाळी लवकर उठणे, नियमित अभ्यास करणे, आईवडिलांनी जी कामं सांगितली असतील ती वेळेवर करणे, आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवणे, ही स्वयंशिस्त तुम्ही आता स्वतःला लावून घेतली पाहिजे. तर हे स्वयंशिस्तीचे आणि प्रामाणिकपणाचे जे धडे होते ते त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. तर त्यांच्या आईने त्यांना चांगल्यावर जे चांगलं आहे त्या चांगल्यावर विश्वास ठेवण्याची आंतरिक शक्ती दिली. म्हणजे या जगात जे वाईट आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करायचे आणि जे जे आपल्याला चांगलं दिसतं आहे त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे अशी आंतरिक शक्ती त्यांच्या आईने त्यांना दिली. तसंच त्यांच्यासोबत जे इतर तिघी भावंडं होते त्यांनासुद्धा हे गुण त्यांच्या आईवडिलांकडूनच प्राप्त झाले. शमशुद्दीन यांचा निकटचा सहवास घडला त्यामुळे मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये शमशुद्दीन त्यांच्या बहिणीमुळे आले होते आणि त्यांचासुद्धा निकटचा सहवास घडला आणि ते एक स्वतंत्र असं व्यक्तिमत्व कलामांचं घडत गेलं. कारण शमशुद्दीननी त्यांना व्यवहार कसे करायचे, समाजात कसं वावरायचं, लोकांशी कसं वागायचं हे सर्व शिकवलं होतं. कारण की पुस्तकातून काही ह्या गोष्टी आपण शिकत नसतो, काही वेळेला हे प्रत्यक्ष ह्या गोष्टी आपण प्रत्यक्ष अनुभवातून शिकत असतो आणि तेव्हा शमशुद्दीनने त्यांना ह्या सर्व गोष्टी शिकवल्या होत्या. तर जलालुद्दीनकडून त्यांनी माणसाच्या शरीराची भावना, डोळ्यांच्या हालचाली यावरून समोरची व्यक्ती कशी आहे, का तिच्या मनात काय चाललं आहे हे ओळखण्याचं त्यांनी शिकवलं. आणि सर्जनशीलता म्हणजे नवीन काहीतरी जाणून घेणे, नवीन काही करण्याची क्षमता. सर्जनशीलता म्हणजे नवीन काही करण्याची क्षमता. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये सर्जनशीलतेचा जरा खळाळत गेला, फुलत गेला. आणि ही सर्जनशीलता त्यांच्यात फुलवण्यासाठी जे महत्त्वाचे दोन व्यक्तिमत्व होते ते म्हणजे शमशुद्दीन जलालुद्दीन आणि शमशुद्दीन. अशा पद्धतीने या दोघी व्यक्तींचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडत गेला आणि यांचा आवर्जून त्यांनी या पाठामध्ये आपल्याला उल्लेख केलेला दिसतो. रामेश्वर सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी मागितली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले आणि अचानक शब्द सापडावेत आणि त्यांच्या तोंडून ते बाहेर निघावेत असे ते बोलले. अब्दुल कलाम यांना पुढील शिक्षणासाठी रामनाथपुरम येथे जायचे होते आणि मग ही त्यांची जी इच्छा होती त्यांनी त्यांच्या वडिलांसमोर व्यक्त केली. पण क्षणभर त्यांचे वडील गप्प झालेच असणार कारण की त्यांना सगळीकडे असं युद्धाचं वातावरण होतं, आपला देश पारतंत्र्यात होता आणि अशा परिस्थितीत मुलाला बाहेर शिकायला पाठवणं कदाचित त्यांना योग्य वाटत नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या तोंडातून शब्द निघाले की अरे
बाळा तू शिकायला जाऊ शकतोस. जसा सिगल पक्षी आपले घरटे सोडून लांबवर कुठेतरी दूर उडून जातो आणि आपले घरटे पुन्हा स्थापन करतो, त्या पद्धतीने तू सुद्धा, तुला जर तुझा विकास घडवायचा असेल, तुला जर पुढे जायचं असेल, तर तू शिक्षणासाठी रामनाथपुरमला नक्कीच जा. दिन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले, पण त्याच आधी त्यांच्या आईची परवानगी घेणं खूप गरजेचं होतं. आणि त्यासाठी परवानगी घेण्यासाठी आईजवळ गेले तेव्हा आईने खूप आढेवेढे घेतले. आढेवेढे घेणे म्हणजे अनिच्छा व्यक्त करणे. साहजिकच आहे, कुठल्याही आईला आपल्या लहानशा मुलाला बाहेर शिकायला पाठवणं हे खूप कठीण असतं. आणि म्हणून तिने जरा आढेवेढे घेतले, पण काही क्षणानंतर तिने हे मान्य केलं आणि त्याला अब्दुल कलाम यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवलं. अशा प्रकारे रामनाथपुरमला पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याच्यासोबत ते शमशुद्दीन आणि जलालुद्दीन असे त्या अब्दुल कलाम यांना पोचवण्यासाठी गेले. त्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांचा जीव त्या ठिकाणी रमत नव्हता, कारण की त्यांना ग्रामीण भागामध्ये, अब्दुल कलाम यांना ग्रामीण भागामध्ये राहायची सवय होती, लोकांमध्ये मिसळण्याची सवय होती. त्यांचा गाव अतिशय शांत आणि सुस्थिर असा होता. परंतु जेव्हा ते रामनाथपुरमला गेले त्यावेळी असं दिसलं की त्या ठिकाणी खूप गजबज होती, आणि गजबज असल्याकारणाने तिथे त्यांचं मन रमेना. पण मग हळूहळू त्यांना ह्या वातावरणाची सवय व्हायला लागली. परंतु तरीसुद्धा आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची आठवण त्यांची सुटका करत नव्हती. आणि हळूहळू पुढे जाऊन त्यांना ह्या वातावरणाची सवय झाली आणि ते शिक्षणात रममाण होऊ लागले, कारण की त्यांच्या वडिलांच्या त्यांच्याकडून खूप साऱ्या इच्छा होत्या. त्यांच्या वडिलांची इच्छा अशी होती की त्यांनी कलेक्टर बनावं, आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढचं शिक्षण घेणं गरजेचं होतं. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, मी आशा करते की हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. आणि अपेक्षाही व्यक्त करते की जे हे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं अग्निपंख हे जे पुस्तक आहे ते तुम्ही अवश्य वाचा, जेणेकरून हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि मार्ग सापडेल. अशा पद्धतीने इतरही चरित्रात्मक पुस्तकांचं तुम्ही वाचन केलं पाहिजे अशी अपेक्षा करते. आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.